वंश न्यूज दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार इंदोरीकर महाराज। शिक्षणासाठी त्याग आहे ज्योतिबा फुलेंचा, न्यायासाठी त्याग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आणि महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठा त्याग आहे छत्रपती। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार व प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लागले आहे। मनोरंजन व कीर्तनाची व्यवस्थित सांगड घालून ग्रामीण बोलीभाषेतून नवीन व जुन्या पिढीस अध्यात्माची गोडी लावत समाज प्रबोधनाचे कार्य इंदोरीकर महाराज यांचे सातत्याने महाराष्ट्रात सुरू आहे। इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम नागपूर जिल्ह्यातील मौदा शहरामध्ये प्रसन्न राजभाऊ तिडके लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे हनुमान मंदिर टाका परिसरात दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता जवळपास 8 एकराच्या विशाल मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रसन्नभाऊ तिडके यांच्या माध्यमातून मौदा शहरामध्ये मौद्याचा राजा गणपतीचेही दरवर्षीप्रमाणे स्थापना व विसर्जन नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे। इंदोरीकर महाराजांच्या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रसन्नभाऊ तिडके यांनी यावेळेस केले आहे। नागपूर जिल्ह्यातील मौदा शहरामध्ये पहिल्यांदाच प्रख्यात प्रबोधनकार महाराष्ट्रातील गाजलेलं नाव आहे इंदोरीकर महाराज। इंदोरीकर महाराजांचं एक समाज प्रबोधनाचा कार्यक्रम उद्याच्याला मौदा शहरामध्ये होत आहे आणि त्यांच्या समाज प्रबोधनातून खरोखर आता समाजाला घडवण्याची वेळ आलेली आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मौदा शहराचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीवर ते सरचिटणीस आहेत प्रसन्नभाऊ राजाभाऊ तिडके आज आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार। प्रसन्नभाऊ, उद्याच्याला आपल्या मौदा शहरामध्ये इंदोरीकर महाराजांचं प्रथम आगमन होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून समाज जागृतीचं मोठं कार्यक्रम आपल्या माध्यमातून घडत आहे, काय सांगणार तुम्ही? आम्ही गेल्या वर्ष 2.5 वर्षापासून त्यांचा वेळ मागण्यासाठी, इंदोरीकर महाराजांचा वेळ मागण्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहे। पण गेल्या महिन्यामध्ये आम्हाला त्यांनी उद्याची म्हणजे 1 ऑक्टोबरला ती वेळ दिली। कसं आहे की आपण पाहिलं असेल की महाराजांचं जे सगळीकडे म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र नाही पण बाहेर पण त्यांचं प्रबोधनकार म्हणून चांगले फॉलोअर्स किंवा त्यांचं चांगलं एक प्रबोधनकार समाज प्रबोधनाचं कार्यक्रम करतात, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं त्यांच्या मागे लागलो होतो। पण अनायशाने आम्हाला त्या 1 तारखेची त्यांनी उद्या दिनांक 1 ऑक्टोबरला त्यांनी वेळ दिली। कसं आहे आम्ही आता तुम्ही पाहिलं असाल का आताच काल गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आणि आता आज उद्या हा कार्यक्रम, तर आम्ही गेल्या 3-4 दिवसापासून इथं या मौदा इथे, कारण हा विद्यमान मौदा कामठी विधानसभेत हा पहिल्यांदाच इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम होत आहे, म्हणून सगळ्या म्हणजे फारच आनंदित सगळे जे काही ह्या भागातले जे काही शेतकरी असो किंवा जे काही सांप्रदायिक ह्या याच्यात समाजसेवेचे लोक असो किंवा वारकरी समुदाय असो, हे फार अत्यंत आनंदित आहे आणि हे नक्कीच उद्या या कार्यक्रमाला सगळे आवर्जून उपस्थित राहतील। उद्याच्या या कार्यक्रमाची खास जय्यतयारी नेमकी आता कशी चालू आहे? तुम्ही पाहिलं असेल आता इथे ह्या ग्राउंडमध्ये जसं आता पार्किंगचा भाग आहे किंवा इथे जिथे कार्यक्रम होत आहे हा भव्य स्टेज आहे, या पद्धतीने आमची चालू आहे आणि गावागावांमध्ये सगळा त्यांचा प्रचार गेल्या 8 आठवड्याभरापासून होत आहे। तर आपण बघू शकता प्रसन्नभाऊ तिडके जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि कामठी मौदा विधानसभेतील एक ज्येष्ठ नेते पण आहेत, त्यांच्या माध्यमातून मौदा शहरामध्येच नव्हे तर कामठी मौदा विधानसभा क्षेत्रामध्ये एक समाज प्रबोधनाचं एक चांगलं कार्य घडत आहे। विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांची एक चांगली छबी आहे, त्या माध्यमातून समाज प्रबोधनासोबतच सामाजिक जो विकास आहे किंवा जे काही तळागाळातील लोकांना जे ग्राउंड झिरोवर जाऊन जे कामं करायची आहे ते कामं प्रसन्नभाऊ तिडकेंच्या लोकसेवा प्रतिष्ठानाच्या माध्यमातूनही होत असते। तर अशाच कार्यक्रमाचं आयोजन हे कामठी मौदा विधानसभेमध्ये वेळोवेळी घडलं पाहिजे, जेणेकरून एक चांगला सुसभ्य आणि सुसंस्कृत सभा समाजसुद्धा घडला पाहिजे आणि हा एक मोठा बिडा उचललेला आहे प्रसन्नभाऊ तिडके यांनी या माध्यमातून।
आणि या कार्यक्रमाला आवर्जून हजारोच्या संख्येमध्ये लोकांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आव्हान सुद्धा प्रसन्नभाऊ तिडके यांनी यावेळेस केलेलं आहे. इंदुरकर महाराज हे महाराष्ट्रात नसून पूर्ण देशात विदेशात सुद्धा इंदुरकर महाराजचं नाव आहे. इतकं चांगले कीर्तनकार महाराज या मोदया तालुक्यात येत आहे आणि याचा आस्वाद आजूबाजूच्या परिसरांनी आणि आजूबाजू तालुक्यातली लोक या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी येणारच आणि ते आलेच पाहिजे. कारण इंदुरी महाराज इंदुरीकर महाराजांचं कीर्तन हे जवळपास इथं आजपर्यंत कधी झालेलं नाही. लोक टी व्हीवर पाहतात, सगळ्या ग्रामीणमधले लोक टी व्हीवर पाहतात, पण त्या ग्रामीणमधल्या लोकांची अशी इच्छा आहे का इंदुरीकर महाराज कोणी आणणारे पाहिजे या भागात. पण आमचे राजाभाऊ तिडके तिडके प्रतिष्ठानच्या वतीनं राजाभाऊ तिडकेने या ठिकाणी महाराजाला या ठिकाणी आणलं, त्या तिडके साहेबाचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आणि या भागातील लोकांना सुद्धा माझं आव्हान आहे का आपण जास्तीत जास्त संख्येने या महाराजाच्या कीर्तनाला आपण नक्की यावं. आज तयारी वगैरे केली आहे, काय तयारी होत आहे? तयारी फार बऱ्याच लोकांची इथं व्यवस्था राजाभाऊ तिडकेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. फक्त एवढंच आहे का निसर्गाचा खूप झाला नाही पाहिजे, पाणी नाही आला पाहिजे. पाणी जर आला नाही तर महाराजाचं कीर्तन फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थिती राहून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कीर्तन होईल एवढं मला शाश्वती आहे. आणि लोक या ठिकाणी नक्कीच येणार, जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी लोक इंदुरकर महाराजचं कीर्तन ऐकायला नक्की येणार. तोपर्यंत आपण बघत राहा वास्तू चॅनल. मी सुनील साळवे, मुख्य संपादक वास्तू, थेट मौदा शहरातून. आपका बहुत बहुत धन्यवाद. अगर आपको यह खबर पसंद आई है तो उसे लाइक करें, वंश न्यूज को सब्सक्राइब करना ना भूले. वर्मा विज्ञापन हेतु हम हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सावे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं. अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल